हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आणि जी गाडवे साहेब व्यासपीठा उपस्थित सगळीच मान्यवर सभेला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे सगळीच मान्यवरांनी उपस्थित या ठिकाणी मित्रांनो आज फरुस्त्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामचे अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्य कार्यकर्ते रघुनाथप्पा पवार असतील, मदनराव खामकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, महिला ग्रामपंचायत सदस्य असतील, वाडीचे गावाचे गावचे वाड्यावाडीचे अध्यक्ष उपस्थित कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश आहे आणि या पक्षप्रवेशाला आज अनेक गाडवे उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी या मतदारसंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. साहेब आता या ठिकाणी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेतच. मुंबईकरांचे आणि गावकऱ्यांचे या ठिकाणी एका विचारानं शिवसेना कोणाची, तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम झाला होता तो आता दूर झालेला आहे. उद्या सुद्धा हरणेला पक्षप्रवेश आहे, नारगोलीला पुढच्या आठवड्यामध्ये, गावानं संपूर्ण शिमग्यामध्ये आपण नारळ ठेवतो तशाप्रमाणे नारळ ठेवून संपूर्ण अखंड गावच आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. आणि म्हणून आता लोकसभेची निवडणूक आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही गेल्या वर्षी आम्ही मतदान केलं होतं आणि त्यांना वाईट म्हणण्याची भाषण त्यांच्याबरोबर आता असलेले लोक त्या ठिकाणी करतात, त्यांच्यासोबत आहेत. आणि म्हणून आज तालुक्यामध्ये दोन सभा आहेत. आज खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आहे, सभा आहे, आणि तिकडे शिवसेना गद्दारगड आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा दुसरा गद्दारगड, अशा दोन गद्दारगटांचा मेळावा आहे एक ठिकाणी पलीकडच्या तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये. आणि म्हणून आपल्याकडे जे लोक या ठिकाणी राष्ट्रवादीला उद्धवजीने सरकारमध्ये घेतलं म्हणून उद्धवजींच्या बाबत वाईट वाईट बोलून आम्हाला राष्ट्रवादी उद्धवजींच्या सोबत आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये जातोय म्हणून सांगणारे रामदास कदम, एक वर्ष झालं एक पाऊस नाही गेला, तो आज त्याच्यामध्ये लोट्यामध्ये खासदार सुनील तटकरेंच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी सभा घेतो. आणि म्हणून एका बाजूला बोलायचंय करायचंय आणि आपल्या पुरुष हा गट हा या गटातच मी आहे, माझं गाव येत आहे, या गटातूनच मी जिल्हा परिषद सदस्य होतो, या गटामध्येच मी 1987 विभाग म्हणून या गटाची शिवसेनेची बांधणी केली, या गटानेच मला या ठिकाणी जिल्हा परिषद असंख्य वर्ष नेतृत्व करण्याची संधी मिळाली, मी तालुक्याचा आमदार होतो. आणि म्हणून काम करत असताना या प्रत्येक इथल्या नागरिकांना वेळेला प्रसंगाला अपघाताला सगळ्यांनाच माहिती, हा इथे काठी घेऊन येणार कार्यकर्ता इकडे काय नव्हतो मोहम्मद भाई आपला, हा मोहम्मद भाई या ठिकाणी खेड दापोली रस्त्यावरती किंवा नारगोलीच्या दरम्यान भर उन्हाळ्यामध्ये 2-3 वाजता दुपारी त्याचा अपघात झाला. एका बाजूला पाय मोडलेला, दुसऱ्या बाजूचा दुसरा त्याच्या जोडीदाराचा सुद्धा पाय मोडलेला. गाडीवाले येता जाताना रस्त्यात बघत होते पण कोणाची उतरायची त्या ठिकाणी डेअरिंग झाली नाही. आणि त्या दरम्यान 2:30 वाजता मी इकडून दापोली जात असताना मला हा मोहम्मद त्या ठिकाणी रस्त्यात पडलेला त्या ठिकाणी दिसला. मी त्याला गाडीत टाकलं, त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला सुद्धा गाडीत टाकलं आणि पुरीच्या लोकांना न कळता मी त्याच्यामध्ये थेट दापोलीच्या भागवत हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं. आणि मी कदाचित तिथं त्या ठिकाणी मी नसतो तर आज मोहम्मद असा या ठिकाणी पायावरती उभा राहताना दिसला नसतो. आणि म्हणून मी इथे येतोय, येणार म्हटलं तर मोहम्मद अगोदर येऊन 2 तास येऊन इथे बसलेला आहे की आपला भाऊ येणार आहे
कारण भाऊ मुळात आज मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि असे किती असंख्य उदाहरणं असतील, किती कधी अपघात असेल, कधी प्रसंग असेल, रोग होता, कोरोना सारखा रोग आला, रोगाच्या काळामध्ये कधी रामदास कदम, कधी त्याचा मुलगा योगेश कदम, कधी दिसले का इथे तुम्हाला? सांगा रे बाबा, रोग आला 19 फेब्रुवारी 2020 ला, देशाचे पंतप्रधान मोदीने लॉकडाऊन सुरू केलं, आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते जवळजवळ 4-5 महिने या भागातला आमदार लोकांना दिसला नाही. इकडे या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने विकासाच्या गप्पा मारणारे रामदास कदम इकडे दिसले नाही. इथे लोकांचे जीव जात होते. आपल्या तालुक्याला 225 लोक कोरोनाच्या काळामध्ये रोगानं मेली. मरत असलेल्या लोकांना त्या ठिकाणी औषधं पाहिजे होती. मरत असलेल्या रोगांना कोरोनाच्या काळामध्ये जे मरत होते त्यांना पीपी किट पाहिजे होतं, औषधं पाहिजे होती, तिथं त्यांना थोडीशी मदत पाहिजे होती. इथले जे लोक जे निवडून गेले होते, आपण कुठलाही प्रसंग असला की त्याला पुढारी कोण रे त्याने म्हणून सामोरं जावा जात असतो नेहमी. परंतु पहिल्यांदा असं झालं, इथे रोग आला आणि इथले पुढारीच पळाले. आणि रोग गेल्यानंतर जाण्याच्या कल्पना आली या नेत्यांना, पुढाऱ्यांना, की आता रोग जातोय आणि मग आपण पण इकडे तालुक्याला तोंड दाखवलं पाहिजे. आणि म्हणून यांनी त्याच्यामध्ये टीव्हीला पट्टी दिली की रामदास कदम पॉझिटिव्ह. हे लोकांनी विचारलंच नाही पाहिजे. रामदास कदम तर जिरल्यानंतर लगेच पोरानं पट्टी टाकली, योगेश कदम पॉझिटिव्ह. अरे म्हणजे दोघं या ठिकाणी पॉझिटिव्ह झाले आणि ते पण दोन दोनदा झाले. आपल्याकडे एक एकदा पॉझिटिव्ह झाली ती माणसं मेली. त्यांनी का असं मोठं पुण्यकर्म केलं होतं? आणि म्हणून इथं आपल्याला या ठिकाणी यांची सगळ्या लोकांना माहिती आहे, इथं बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजाच्या नमाजावरती बोलायची यांची, नमाजावरती वाईट बोलतात, अजानावरती वाईट बोलतात. आज आपल्याकडे अजान झाल्यानंतर आज आपण आपली सभा थांबवली. शेवटला कुणाच्या धर्मात जन्माला येणं, समाजात जन्माला येणं काही कोण सांगून येत नाही. परंतु मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी आपलेच बांधव आहेत. मुस्लिमांची मतं निवडणुकीला लागतात, मग मुस्लिमांच्या नमाजावरती अजानावरती तुम्ही का बोलता? बोलाच असलं विकासावरती बोला आणि कुठल्या गोष्टीवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे. मुस्लिम समाजावरती बोलायचं, कुणबी समाजावरती बोलायचं, आणि म्हणून ही ज्या गोष्टी आता हिशेब करण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून मी मागच्या मीटिंगला मी सांगितलं होतं, आम्ही सुद्धा या ठिकाणी हे रामदास कदम तर 90 ला आमदार झाले, मी तर 89 ला सरपंच होतो, 87 ला या भागाचा विभागणी होतो. हे आम्ही आणलेलंच हे पाप तुमच्या समोर, आज तुम्हालाही त्रास होत होता, त्याचा त्रास आम्हालाही होतो. आणि म्हणून मी मागच्या वेळेस मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला बोललो होतो, जो जातीवंत मुस्लिम असेल, जो खरोखर त्या ठिकाणी नमाज पडतो, आज शुक्रवारचा नमाजाला मुस्लिम समाज त्या ठिकाणी नमाजाला जातो, जो नमाज पडणारा मुस्लिम असेल तो आम्हाला मतदान करतो. पण नमाजाला जात नाही आणि रामदास कदमाचा हलकडगिरी करून दलाली करत असेल तो त्याला त्याच्यासोबत त्या ठिकाणी. आम्ही कधी असं घाणेरडं राजकारण केलं नाही, कारण मुस्लिम समाज हा श्रीमंत आहे, आर्थिकदृष्ट्या सधन आहे. पण तो रस्त्यावर येऊन भानगड करणारा नाही. तो जास्त रामदास कदमाची डेअरिंग करावी, जरा एखादा बौद्ध समाजावरती बोलून दाखव. बौद्ध समाज गरीब आहे, बौद्ध समाज छोटा आहे, संख्येनं कमी आहे, पण त्यांच्या बाबत रामदास कदमांनी एक शब्द बोलावा, रस्त्यात धरून त्याला ठोकतील. मी त्या बौद्ध समाजाचं अभिनंदन करतो. आणि म्हणून समाजाबाबत या ठिकाणी वाईट बोलण्याची प्रथा ही ज्या लोकांना विकासाच्या कामाबाबत रामदास कदम गेल्या 4 दिवसापूर्वी आंबोलीमध्ये एका धरणाचं भूमिपूजन केलं. आंबोलीच्या धरणाच्या भूमिपूजनामध्ये त्यांनी जे भाषण केली ती सगळ्या तुमच्या समोर आहेत. तशाच पद्धतीने त्यांनी 1995-96 ला हे आपलं कोयनाडचं धरण खोदलंय. काय पहा, 95-96 ला धरण खोदलं. धरणाला 95 ला सुरुवात झाली. आज 2024 कोयनाडचं धरण अजूनही त्याच्यामध्ये पूर्ण झालं नाही. आपल्या भागातलं कोयनाडचं धरण माहित आहे ना सगळ्यांना? कोयनाडच्या धरणाला 95 ला त्याच्यामध्ये 14 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. आणि त्या 14 कोटी मंजूर झालेल्या धरणावरती खर्च किती केला? 14 कोटी मंजूर झालेल्या कोयनाडच्या धरणावरती 110 कोटी रुपये खर्च केले. आणि 110 कोटी रुपये खर्च केले, आजही चिमणीला प्यायला पाणी त्या धरणामध्ये नाही. आणि आता परत त्याच्यामध्ये अंदाजपत्रक करून पुन्हा कसे त्याच्यात पैसे खाता येतील, नवा कॉन्ट्रॅक्टर कसा आणता येईल? अरुण ही धरणं 29 वर्ष 29 वर्ष पूर्ण झाली नाहीत. तो लगेच आंबोलीला तिकडे फावडं मारायला. मी आंबोलीच्या लोकांना सांगतो, तिकडे मी धरणाचं त्याच्यामध्ये तुम्हाला आंबोलीमध्ये पाणी साठवून तुम्हाला धरणाचं काम पूर्ण करून देणार.
जे बापाने रामदास कदमाने धरण खोदलं ते 26 वर्ष 29 वर्ष झालं नाही, आणि आता योगेश कदम आमदार आता धरण खोदायला गेलाय, तर त्याचा आता तो कधी पूर्ण तुम्ही पाणी पिणार आहे? कारण आताही आमदार या ठिकाणी पोयनारचा आमदार रामदास कदम योगेश कदमच आहे, आणि बापाने खोदलेलं धरण त्याच्यामध्ये 29 वर्ष पूर्ण झालं नाही. हेच रामदास कदम मंत्री असताना सांगत होते की पोयनारच्या धरणासाठी मी 2018 600 कोटी रुपये आणले. अरे रे बाप, धरण 14 कोटीला मंजुरी मिळाली, 110 कोटी खाऊन झाले, आणि आता 600 कोटी आणले कोण सांगायला? मग 600 कोटी आणले ते बाहेर कुठं? आणि एवढंच नाही, गेल्या वर्षभरात त्यांनी नांदगावला सभा घेतली रामदास कदमनी, सगळ्या टीव्हीच्या माध्यमातून रोज ती त्याच्या सभा दाखवत होते. काय सभेचा प्रश्न? रामदास कदमनी सांगितले कोयनेच्या 67 TMC पाणी आम्ही खेडमध्ये आणतोय. 67 TMC पाणी जर खेडमध्ये रामदास कदम आणतोय, हे गेल्या वर्ष 2 वर्ष चालतंय. होय रामदास कदम म्हणतो आहे 67 TMC पाणी आणतोय. मागायला कोण गेला रे बाबानो? आपल्याला कुठला शेतकरी या ठिकाणी रामदास कदमला 67 TMC पाणी मागायला गेला? हात वर करा. इथं धरण खोदले 14 कोटीचे 110 कोटी खाऊन झाले, त्याच्यामध्ये थेंबर पाणी नाही. मग ते पाणी काय तुमचं कोयनेचं पाणी काय इथं आणून सोडणार आहे काय तुम्ही? आणि मग आता परवाच अजित पवारांनी बजेट सादर केलं, अर्थसंकल्पामध्ये मी बघत होतो दिवस ते बजेट, आणि म्हणजे अर्थसंकल्पाने आमच्या धरणाचा कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. 67 TMC पाणी रामदास कदम एकनाथ शिंदेला आणून जे खेडमध्ये आणणार आहे त्याचा कुठे उल्लेख आहे? अजिबात उल्लेख नाही. आता ह्याच्या पुढे काय गाडव्याचं बजेट होणार आहे का? आता तर सरकारची मुदतच संपली, अर्थसंकल्पाचा शेवटचा बजेट त्याच्यामध्ये हा कोयनेच्या धरण पाहण्याचा विषयच नाही. आणि मग लोकांनी या ठिकाणी सातत्याने सांगा मी हे करतोय ते करतोय अमुक करतोय, उद्या त्याच्यामध्ये सांगेल खेडचं स्टेशन आहे ते आपास पारकरच्या दुकानासमोर आणून लावतो, असं सुद्धा रामदास कदम सांगा रेल्वे स्टेशन इथं दुकानासमोर ठेव. आणि म्हणजे सातत्यानं खोटं बोलायचं लोकांना सांगायचं, आणि मग हे सगळं आता आपल्याला कळतंय. येणाऱ्या लोकसभेमध्ये गेल्या लोकसभेला रामदास कदम आनंद गीतेंचा प्रचार होता, आणि म्हणून आनंद गीते पडले. 2014 आनंद गीतेच्या विरोधात रामदास कदम होते, 2014 रामदास कदम शिवसेनेत होते, परंतु 2014 आनंद गीतेनं पाडायला रामदास कदम स्वतःचा पक्ष काढला होता. स्वतःच्या पक्षाला मतं किती मिळाली माझ्याकडे आकडेवारी आहे, 7800 मतं मिळाली कपशी निशाणीला. आणि तिथं त्या 7800 मध्ये मनसेची 5000 मतं, म्हणजे रामदास कदमांची संपूर्ण तालुक्यात मतं किती? 2 ते 2500 मत. नोटाला मतं किती मिळाली? 4500 मतं मिळाली. इदाजीबाई नोटाला 4500 मतं, मनसेच्या आणि रामदास कदमांची मिळून 8500 मतं, त्यातली मनसेची 5000 मतं, आणि यांच्या उमेदवाराला फक्त 7800 मतं मिळाली. 2014 या मतदारसंघामध्ये 17500 मतं ही अनंत गीतेनं रामदास कदम नसताना होती. आधी रामदास कदम तेव्हाच अनंत गीते निवडून आले, आणि 2019 रामदास कदमांनी गीते साहेबांनी रामदास कदमला सोबत घेतलं, आणि त्यांची 1500 मतं त्याच्यामध्ये कमी झाली. ही घाण सोबत घेतल्यानंतर गीते साहेब पडले, आणि आम्हाला आता पुन्हा एकदा आपण सगळ्यांना दाखवून द्यायचंय, जिथं रामदास कदम तटकरे सोबत गेला तटकरेचा पराभव 100% आहेच. त्या समजा, कारण इथं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं तटकरेंनी भाषणात, होय मी सुद्धा एक मला एकदा निवडून द्या, तुमचा कागद कमी पडतो तर माझा पेन कमी पडतो. हे आता या ठिकाणी आमच्या हसमतबाई या ठिकाणी आता कागद दाखवायला लागली, एवढी कामं केली. आम्ही कागद दिला पण याचा पेनच उठला नाही, काय काम झालं रे? माझ्या तर माझ्या प्रभुवाडी मतदान केंद्रावरती 749 मतं तटकऱ्याला आणि 81 मतं फक्त आनंद घेतलेला होते. आम्ही त्याच्या सोबत होतो. अख्या लोकसभा मतदारसंघामध्ये 750 मतं देणारं कुठलंच मतदान केंद्र नव्हतं. पण आज या ठिकाणी इतिहास लिहिला जाईल, ह्या संपूर्ण मतदान केंद्रावरती एकही रुपयाचं काम त्याच्यामध्ये घेतेकडनं झालं, तटकरीकडे झालं नाही. आणि म्हणजे सगळं आता लोक कंटाळले. मला पण या ठिकाणी आज मला सांगायचं या ठिकाणी सांगायचंय लोकांना, मी शिवसेना पक्षामध्ये येत असताना माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी सांगितले, भाऊ तुम्ही पक्षात आलं पाहिजे.
तेव्हा आम्हाला या ठिकाणी उद्धवजींच्या मी इकडे पक्षामध्ये येत असताना सगळ्याजण उद्धव ठाकरे या ठिकाणी सगळे सोडून गेले होते. कोण त्याच्यामध्ये राहिलं नव्हतं. राजकारणामध्ये असं कधी होत नाही की ज्याचं घर ज्याचं ताट रिकाम असतं त्याच्या ताटाच्या कडेला कोण उभं राहत. उद्धव ठाकरे सगळे सोडून गेल्यानंतर आम्ही निर्णय घेतला काय होईल ते होईल. निवडून कोण येईल न येईल ते नंतरचा विषय. परंतु आता ह्या वेळेला आपण या ठिकाणी उद्धवजींना मदत करायची. आणि म्हणून राज्यामध्ये पहिला माजी आमदार असेल की त्यांनी या ठिकाणी गोळीबार मैदानावरती जाहीर सभेमध्ये ही सगळ्या शिवसेना फुटीनंतर पहिला पक्षप्रवेश कोणी केला असेल तर तुमचा सर्वसामान्यांचा आमदार संजय कदम यांनी या ठिकाणी पक्ष. आणि आता पक्षप्रवेश सगळा पाहिला माझा स्वभाव सगळ्यांना या ठिकाणी पाहताय तुम्ही. आमच्या तोंडून कधीही कुणाला गरीब श्रीमंत कुणाही असू नये कधी एक दिवसाची कधी एक दिवस सुद्धा आमच्याकडे अशी शिबिर येणार. माझ्यावरती कुठला या ठिकाणी आरोप नाही. कुणाची जमीन हडप केली कुणाला फसवलं कुणाचे पैसे त्याच्यामध्ये काही केलं असं एक आरोप. आणि म्हणून पलीकडचे रामदास कदम अजूनही काय पुरत नाही. मुंबई गेलं तिथं त्या ती दमानी असेल मेहमान असेल त्या त्यामुळे ते आरोप करतात. 2-2 कोटी रुपयाचे एसआरए घोटाळे केले. इथे आत्माराम गोडच्या जागा जमीनच्या त्याच्यामध्ये केले. प्रत्येक ठिकाणी गावापासून आंबाईमध्ये असेल जांभ्यामध्ये असेल जाईल तिथे खाईल अशा पद्धतीने 7-12 घेऊन त्याच्यामध्ये 7-12 जमीन हडप करणं. खेड नगरपालिकेच्या जागेमधले तिथले त्याच्यामध्ये ती जागा हडप करून त्याच्यामध्ये बांधकाम करणं या सगळ्याचे आरोप या ठिकाणी यांच्यावरचे. आणि म्हणून यांचा काय ह्याचा ना एवढा शिवसेना प्रमुखाने एवढा दिल्यानंतर आणि काय काम कमी पडल्या ना. आणि म्हणून या ठिकाणी अनिश गाडवे साहेब आलेत. मी अनिश गाडवे साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगेन आमच्याकडे सगळेच कार्यकर्ते आता चांगले तोलामोलाचे कार्यकर्ते दापोली असू नये मंडणगड असू नये खेडमध्ये असू या लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण 6 विधानसभा आहेत त्याच्यामुळे आज आम्ही आज या ठिकाणी सांगू सर्वाधिक मताधिक्य या दापोली मंडणगड खेड मतदारसंघात आले. तर मी सगळे या ठिकाणी फिरतोय हवा काय चालली ते आम्हाला या ठिकाणी कळते. लोक सांगतायत की कुणाचे धंदे आहेत कुणी आम्हाला धंदे आडवे येतात कुणाच्या त्याच्यामध्ये कुणाचा तरी बळाचा वापर करून आता परवाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही रेल्वे स्टेशनला खेळला होतो उद्धवजींना पोहोचवायला. आणि त्यांची फिर्याद आम्ही आमच्या लोकांनी घोषणा दिली या घोषणाच्या नावानं आमच्या अजिंक्य मोरा त्या ठिकाणी अटक केली. आम्ही होतो ठाण ठिया म्हणून दुसऱ्या दिवशी जामीन झाला. त्याच्यानंतर आता या ठिकाणी ग्वागराव निलेश राणे आले. जवळजवळ 100 वेळा त्या ठिकाणी त्यांनी काही वाईट वाईट त्या ठिकाणी शिव्या दिल्या. झाली का अटक उलट अटक त्याच्या उलट शिवसेना पक्षाच्या लोकांना या ठिकाणी अटक झाली. आणि म्हणून या ठिकाणी पोलीस आज एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आलेले. बाबा आम्ही काय वाईट त्याच्यामध्ये बोललो वाईट काय त्याच्यामध्ये केलं मग तुमच्या तेवढा धमक होती मग का ना त्याला त्याच्यामध्ये सातत्यानं जेव्हा ज्या शिवाजीला वाईट बोल रामदास कदम तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगाच नाही मग कुणाचा आहे. उद्धव ठाकरेंनी भांडी घातली पाहिजेत माझी एवढी काय तुझी रामदास कदम एवढी मोठी भांडी आली. एका टायमाला दारूच्या अड्ड्यावरती काम करणारी ही लोक आज त्यांच्याकडे पैसा आल्यानंतर उद्धवजी यांची भांडी घातली पाहिजे लाज वाटली पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती चारित्र्यावरती तुम्ही बोलताय ज्या शिवसेना प्रमुखानं तुमच्या तुम्हाला एवढं सगळं या ठिकाणी मोठं केलं आज काय भाषण करतात. आणि म्हणून आज त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्यावरती काय बोलायला पाहिजे म्हणून ही सगळी ही सगळी धेंड आज या ठिकाणी खेडमध्ये लोट्याच्या ठिकाणी या ठिकाणी सभा घेऊन त्याच्यामध्ये आज ती सभा त्याच्यामध्ये घेण्यात आली. आणि म्हणून हे सगळं असताना आपला सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमच्या सोबत आहे. आणि म्हणून मी इथं नेहमीच बोलतो तुमच्यासमोर आज या ठिकाणी अनिश गाडवे साहेब आहेत त्यांचे विचार तुम्हाला या ठिकाणी ऐकायचे आणि पुढच्या काळामध्ये करायचं ना. गीता साहेब आपल्याकडे पैसा नाही कारण तिकडे तटकरेचा पैसा आहे एकनाथ शिंदेचा पैसा आहे भाजपचा पैसा आहे चोऱ्यामार तर प्रचंड केलेले आहेत काय कुणाचं काय राहिलेलं नाही. आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती उभी करायची ना. हो बाबानो जनशक्ती एवढी उभी करायची की यांना वाटलं पाहिजे. जेव्हा मतदान पेटी जेव्हा मत पेटतील ज्या मत पेटीमध्ये मतं येतील त्या प्रत्येकानं वाटलं पाहिजे की बाबा त्या ठिकाणी पुरुष म्हणा असं झालं जिंदगल म्हणा असं झालं धामणीतनं असं झालं तालुक्यातनं असं झालं. लोक चिडलेले लोक निवडणुकी वाट बघतात सातत्यानं युट्यूब बघून लोकांच्या डोक्यात आहे की आम्हाला फक्त निवडणुकीची पेटी दाखवा आम्ही यांना पेटीतच यांचं काय आदर घडवू. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलात. जय हिंद जय महाराष्ट्र.